माधव बाग की ओर से मधुमेह बीमारी के संबंध में विजय उत्सव मनाया गया। माधव बाग द्वारा इलाज किए जाने से अनेक मरीजों को असाध्य रोगों से छुटकारा मिल चुका है, और ऐसे में जब वे असाध्य रोगों से छुटकारा पाते हैं, माधव बाग की ओर से विजयोत्सव मनाया जाता है। और इसी तरह माधव बाग की ओर से ऐसे रोगी जिन्होंने मधुमेह इस बीमारी पर विजय पाई, उनको लेकर मधुमेह विजयोत्सव मनाया गया। इस मौके पर बड़ी संख्या में मधुमेह के रोगी मौजूद थे, साथ ही डॉक्टर सर्वेरे तथा श्रीमती डॉक्टर सर्वेरे भी इस दौरान मौजूद थे। इस मधुमेह विजय उत्सव के संबंध में डॉक्टर सर्वेरे ने विस्तार पूर्वक जानकारी दी। माधवबाग चंद्रपुर व माधवबाग विदर्भ तर्फे मधुमेह विजय उत्सव हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे। विजयोत्सव म्हणजे नेमकं काय, तर कोणतेही गोष्टीवर कोणत्याही युद्धात आपण जिंकलो तर तो विजय साकार करणं म्हणजे विजयोत्सव। तसंच आज आम्ही जो विजयोत्सव साजरा करतोय त्यामध्ये जे मधुमेहाचे पेशंट्स आहेत, मागील 1 ते 25 वर्षापासून जे मधुमेहाशी युद्ध करत आहेत अशा पेशंटचा सहभाग आहे। मागील 1 ते 25 वर्षापासून जे विविध प्रकारचे ॲलोपॅथिक औषधी इन्सुलिन घेत होते, त्यानंतर माधवबागची संशोधन प्रगत आहारविहाराचे मार्गदर्शन व रुग्णांनी दिलेली साथ याच्या भरोशावर त्यांनी आपल्या 6 महिन्यात ते 1 वर्षाच्या आत आपल्या मधुमेहासारख्या कधी न बरं होणाऱ्या आजारावर मात केली, आपल्या मधुमेह आजारावर विजय मिळवला। त्यांचा सत्कार, त्यांचं एक अभिनंदन करण्याचा कार्यक्रम म्हणजे विजयोत्सव। मधुमेहावर विजय मिळाल्यामुळे हे जे रुग्ण आहेत त्यांनी फक्त मधुमेहावरच नाही तर मधुमेहामुळे जे दुष्परिणाम शरीरात होतात, यापैकी काही पेशंटला हृदयरोग झाला होता, काही पेशंटला ब्लड प्रेशर, काही पेशंटला किडनी डॅमेज होत होती, किडनीचे रीडिंग चेंज झाले होते, क्रिएटिन वाढलेलं होतं, अशा मधुमेह होणाऱ्या दुष्परिणामावर पण यांनी मात केलेली आहे। अशा रुग्णांना ते आपण अभिनंदन करायचा सोहळा म्हणजे हा विजयोत्सव। मधुमेह विजय मिळाल्यामुळे ह्या त्याच्यामुळे दुष्परिणाम झालेल्या आजारांचेही निराकरण झालेले आहे, असा हा सोहळा आपण आयोजित करण्यात आलेला आहे। आज या सोहळ्यामध्ये आपण माधवबाग चंद्रपूर, माधवबाग विदर्भ, पूर्ण मागील 10 दिवसापासून पूर्ण भारतामध्ये हा सोहळा आयोजित करतो आहे। यात जवळपास 1500 रुग्णांचा सत्कार होणार आहे। मी सर्वांना आज चंद्रपूर जनतेला सांगू इच्छितो की हा जो मधुमेह आहे, जो आधी समज होता की कधीच बरा न होणारा आजार आहे, परंतु नवीन संशोधनाने हा आजार आपण बरा करू शकतो, या आजार रिवर्स करू शकतो, या आजारामुळे जे दुष्परिणाम होणार आहे शरीरावर आणि शरीराच्या महत्त्वावर त्यातून बाहेर निघू शकतो। त्याच्यामुळे हा आजाराबद्दल आपली जी संकल्पना आहे, आपली जी भीती आहे, ती भीती सोडा आणि मधुमेहातून मुक्त व्हा असे मी जाहीर आवाहन करतो।